जण्याबाई शिवाजी बर्डे ही शेहेचाळीस वर्षाची महिला शिवरत्न चौक राजवाड्याजवळ शिंदेगाव तालुका जिल्हा नाशिक या ठिकाणी एकटीच राहत होती तिचा मुलगा अक्षय हा खंडेरावनगर विसखोल्या कुरण शिंदेगाव येथे वेगळा राहतो तर तिचा पती भिवाजी बळवंत बर्डे हा मुसळगाव सिन्नर येथे राहत असल्याने ती एकटीच राहत असे ती शंकराची भक्त आहे त्यामुळे तिने घरातच शंकराचा देवारा तयार केला होता आणि त्याची पूजा अर्चा नित्यनियमाने करत असे या कारणामुळे आजूबाजूचे परिसरातील लोक तिच्याकडे धूप अंगारा घेण्यासाठी येत असत तिच्या घरातून काही अंतरावर तिच्या घरापासून काही अंतरावर तिची मावस बहीण रंजना अरुण माळी ही राहते नाशिक रोड भागातील जेल रोड परिसरात राहणारा निकेश पवार हा अनेक समस्यांनी त्रासलेला होता अशा वेळी कोणीतरी त्याला जण्याबाईबद्दल सांगितले ती शंकराची भक्त असून ती अनेक समस्यांवर तोडगा काढते धूप अंगारा देते त्यामुळे अनेक लोकांच्या समस्या सुटल्या आहेत अशी माहिती त्याला मिळाल्यानंतर दोन वर्षापूर्वी तो शिंदेगाव येथे राहणाऱ्या जनेबाई बर्डेंकडे जाऊ लागला तिला आपल्या समस्या सांगून धूप अंगारा घेऊ लागला दोन वर्षापासून तो नियमितपणे तिच्याकडे जात असला तरी त्याच्या परिस्थितीत फरक पडला नाही हळूहळू त्याची मानसिक स्थिती ढळू लागली आता तो जण्याबाईबरोबर आपल्या दैनंदिन समस्या सांगून तिच्याकडे उपाय मागू लागला तिला फोन करून सतत उपाययोजना विचारायचा त्याचे हे सतत येणे फोन करणे हे पाहून जनाबाईसुद्धा चिडायची तू सतत मला फोन करत जाऊ नकोस असे त्याला ती म्हणायची या बोलण्याचा निकेशला राग येऊ लागला आपल्या समस्या तर सुटत नाही आणि आपण फोन केल्यावरती फोन करू नकोस असेही म्हणते याचे कारण काय असा विचार त्याच्या मनात येऊ लागला ज्या श्रद्धेने तो जनाबाईकडे आला ती श्रद्धा आता डळमळायला लागली होती त्याला तिचा राग येऊ लागला होता दोन वर्षापासून येत असूनही समस्या सुटल्या नसल्याने तो नाराज झाला होता जनेबाईमुळे आपले काहीही चांगले झाले नाही अशी त्याची समजूत होऊ लागली होती तिने काहीच तोडगा काढला नाही समस्या सांगायला फोनही करायचा नाही म्हणते त्यामुळे या बाईचा एकदाचा सोक्ष मोक्ष लावायचा असा विचार निकेश करू लागला शुक्रवार दिनांक 17 जुलै दोन हजार तेवीसचा चा दिवस दुपारचे बारा वाजले होते निकेश त्यावेळी बाईच्या घरी आला त्यावेळी ती देव्हाऱ्यासमोर बसली होती निकेशही तिच्यासमोर जाऊन बसला आणि म्हणू लागला की दोन वर्षापासून तुझ्याकडे येतोय धूप अंगारा घेतोय पण माझे अजूनपर्यंत काही चांगले झालेले नाही की माझ्या कोणत्या समस्याही सुटल्या नाहीत माझे केव्हा चांगले होईल निकेशने असे विचारल्यावर जण्याबाई त्याला म्हणाली तू मला कशाला फोन करतोस आता तू तुझ्या घरी निघून जा त्यांचे हे संभाषण चालू असतानाच घराजवळ राहणारी जण्याबाईची मावस बहीण रंजना आणि स्वयंपाक करण्यासाठी सुरेखाबाई या दोघी जण्याबाईच्या घरी आल्या त्यांच्यासमोरच जण्याबाई आणि निकेश यांचे बोलणे सुरू होते निकेश हा जण्याबाईबरोबर वाद घालत होता दोघी जणी मागच्या खोलीत असल्या तरी त्यांचे हे भांडण त्यांच्या कानावर जात होते अचानक जण्याबाईचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला म्हणून मागच्या खोलीत असणाऱ्या रंजना आणि सुरेखाबाई या दोघी पटकन पुढच्या खोलीत आल्या तेव्हा त्यांना दिसले की निकेश हा गुडघ्यावर बसून देव्हाऱ्यासमोरच बसलेल्या जण्याबाईला आडवे पाडून तिच्या गळ्यावर मानेवर छातीवर सपासप चाकूने वार करत आहे हे दृश्य पाहून रंजना मोठ्याने ओरडत आपल्या बहिणीकडे धावली तिला पाहून निकेश हा पटकन घराबाहेर पळून गेला तो बाहेर पळून जात असलेले पाहून रंजना आणि सुरेखा या दोघी त्याच्या पाठोपाठ धावू लागल्या तसेच धावताना त्या लोकांना ओरडून सांगत होत्या की याला धरा याला धरा याने जनाबाईला चाकूने मारले आहे तेव्हा लोक त्याला पकडण्यासाठी धावू लागले आपली आता धडगत नाही हे त्याने ओळखले होते तो त्या लोकांना चाकूची भीती दाखवून नायगाव रोडच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाला जनाबाईला मारणारा तरुण हाती लागत नाही हे पाहून रंजना आणि सुरेखा या दोघी जणी घरी आल्या तेव्हा जनाबाईवर झालेल्या शरीरावरील घावातून रक्त प्रवाह होऊन ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली त्यांना दिसली एव्हाना गल्लीतील लोक जण्याबाईच्या घरी आल्याने त्यांनी पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली दरम्यान रंजनाबाईने जण्याबाईचा मुलगा अक्षय आणि तिच्या नवऱ्याला तसेच नातेवाईकांना फोन करून घटनेची माहिती दिली गावातच राहणारा मुलगा अक्षय हा आपल्या आईच्या घरी आला त्याने आपल्या आईची अवस्था पाहून लोकांच्या मदतीने जखमी जण्याबाईला अॅम्ब्युलन्स बोलावून हॉस्पिटलमध्ये आणले तेथील डॉक्टरांनी तपासणी करून ती मरण पावल्याचे सांगितले जण्याबाई मरण पावल्यानंतर तिची मावस बहीण रंजना अरुण गवळी राहणार शिंदेगाव तालुका जिल्हा नाशिक हिने नाशिक रोड पोलीस ठाण्यात विकेश पवार विरोधात कलम तीनशे दोन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान हल्लेखोर निकेश पवार हा महामार्गाने टोल नाक्याकडे पळून गेला असल्याचे समजताच नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले आणि त्याला अटक केली आपले चांगले झाले नाही म्हणून देवाची गादी चालवणाऱ्या महिलेचा खून केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे जीवनात अनेक अडीअडचणी येत असतात त्यावर उपाय शोधत काही लोक देवदेवस्की करणाऱ्यांच्या नादी लागतात तरीही काही फरक पडत नाही तेव्हा मात्र देवदेवसकी करणाऱ्यांबद्दल मत वाईट होते त्यातून तंटा निर्माण होऊ शकतो पण नाशिक येथे अत्यंत निंदनीय घटना घडली एका तरुणाला निराशेने घेरले होते त्याचे चांगले होण्यासाठी गावातीलच एक बाई त्याला अंगारा तोडगा देत होती पण झाले भलतेच तिच्या अंगाऱ्याने फरक पडत नसल्याने त्याने तिचा जीवच घेतला तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि हो अशाच प्रकारे सत्य घटना ऐकण्यासाठी या चॅनलला पुन्हा भेट द्या चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका सत्य घटनेसहित तोपर्यंत धन्यवाद